आजची आपली रेसिपी आहे सुरमई फ्राय। त्यासाठी मी सुरमई स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आपल्याला लागणारं साहित्य लिंबाचा रस, मीठ, हळद, हिरवा मसाला, कोकणी मसाला, हे काश्मीरी लाल मिरची मसाला घेतला आहे मी, कोथमीर, रवा लागेल आपल्याला, बेसन आणि तळण्यासाठी तेल लागेल। 2 चमचे लिंबाचा रस लावून घेऊया आपण। थोडंसं मीठ घालून घेते, थोडी हळद लावून घेऊया आपण। 10 मिनिटांसाठी मच्छीला छानपैकी मॅरिनेशन करून ठेवून देऊया आपण। आता आपण माशांना 2 चमचे हिरवा मसाला लावून घेऊया, 2 चमचे कोकणी मसाला लावून घेऊया, 1/3 काश्मीरी लाल मिरची मसाला घालून घेऊया, त्यामध्ये 1/3 कोथिंबीर। हे आपण सर्व मॅरिनेट करून घेऊया व्यवस्थित। मॅरिनेशन आपण 10 मिनिटांसाठी ठेवूया। फ्राय करायला घेऊया, त्यासाठी आपण 2 चमचे बेसन घेऊया आणि 1 चमचा रवा घेऊया आपण। मच्छी व्यवस्थित घोळून घेऊया आपण यामध्ये आणि तेलामध्ये घालून घेऊया आपण। अशा प्रकारे मी सगळी फ्राय तळून देणार आहे। फ्रायला व्यवस्थित कोट करून घेऊया। गॅस कमी ठेवावा आधी। गॅस आता फास्ट ठेवून आपण मच्छी फ्राय करून घेऊया व्यवस्थित। सुरमई आता आपण पलटी मारून घेऊया। दुसऱ्या बाजूनेही आपल्याला व्यवस्थितपणे ते शिजवून घ्यायचे। गॅस कमी ठेवून ते शिजवून घेऊया आपण 5 मिनिटं। सुरमई फ्राय आपली तयार झालेली आहे, ती आपण काढून घेऊया